सकल शुभ सिद्ध करे हनुमंत संत हितकारी सुन लीजे प्रभु विनय हमारी जन के काज विलंबन की जय आतुर दौरी महा सुख दी जय जय हनुमंत संत हितकारी आतुर जम पातर तोरा जय हनुमंत संत हितकारी अक्षय कुमार मारी संहारा लूम लपेट लंक को जारा लाह समान लंक जरी गई जय जय धुनि सुरपुर नभ भई अब विलंब के कारण स्वामी कृपा करहु पुर अंतर जानी जय जय लखन प्राण के दाता आतुर है दुख करहु Thank you.
Govinda, Govinda, Govinda,
गोविंद 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 राम स्मरा आधी
राम राम स्मरारि, राम राम स्मरारि, राम राम स्मरारि। राष्ट्रसंत म्हणतात घेऊनी संतांची पाठांतर, ऐकताय आपणची बनती महात्मा सुंदर। मला अर्थ सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे। निभावया पोटाचा व्यवहार आयुष्यभरी, संतांच्या अभंगाचा आधार घेऊन, संतांच्या साहित्याचा आधार घेऊन स्वतः आचरण न करता फक्त महात्म्याचा वेश धारण करून आयुष्यभर पोट भरण्यासाठी संतांच्या साहित्याचा उपयोग करणारे, खूप गोड आहे। कोणी गवळणी तर रंगोनी नाचती, वेश धरोनी दंडार करीती। दंडार विदर्भातला शब्द आहे, मला अर्थ माहित। अर्थ सोडोनी मजा मारीती, तुम्ही समजून घ्या। विषयांध धावे ऐसी ऐकता कृष्ण लीला, कारण माझा ग्रंथ कृष्ण आहे। दुर्भाग्याने या देशामध्ये भगवंताच्या लीलांचा इतका विचित्र अर्थ काढला गेला। एखादा पुरुष, एखादा तरुण मुलगा अनेक मुलींमध्ये बसला असेल, सहज लोक बोलून जातात गौळणीत खेळे कृष्ण राजा। कृष्ण लीलेचा इतका विपरीत अर्थ, ऐसी ऐकता कृष्ण लीला क्षण मनी भाव वेगळा झाला, वाटे हा तमाशाची बनविला देवादिकांचा। कथाकारांसाठी सावधान केलं, पुढे ऐका। कोणी पाठांतर खूप करीती, त्या कथाकार आहेत ना, त्या ग्रंथच उघडत नाही, त्यांना ग्रंथ पाठ आहे। तुकडोजी महाराज म्हणतात थांबा, पाठांतर केलं म्हणून कोणाला मोठं समजू नका। ताल बेताल करून गाती, राष्ट्रसंत म्हणतात चीड येते ऐकता चित्ती, अर्थ अनर्थ सगळाची। तुम्हाला अर्थ समजतोय ना, की कंटाळा येतो, कंटाळा आला तर झोपून जात। काही असे असतात जे गातात सुंदर, काही गाती अति सुंदर, काही गोड गाताल कुशल आलाप मधुर, सगळं येतं त्यांना, त्यांचं गायन सुंदर आहे। पहा, कथाकार निवडत असताना या सगळ्या गोष्टी आपण पाहतो ना, गायन किती सुंदर येतं, तालामध्ये गातात का, पाठांतर किती आहे, श्लोक म्हणतात का, दुर्भाग्याने दिसतात कसे, दिसायला घेऊन काय करायचे, पण लोक तेही पाडतात। तेथे अर्थाचा नसे अंकुर, त्यांना अर्थ समजत नाही, आणि भजन भाव जागे ना। आता पुढे कोणी भजन करावया आधी गांजा तंबाखूची पाहती संधी, मी बोलत नाही, राष्ट्रसंत बोलतात। त्यांना समोर ठेवलंय, पुढे आसन त्यांचंच आहे, मी त्यांच्या मांडीवर बसली आहे, तर माझं कर्तव्य आहे महाराज। जर आपण राष्ट्रसंतांचे म्हणून घेतो, तर निदान आपल्या तरी मुखामध्ये गांजा तंबाखू नको आहे ना, कोणाचा आहे त्यांनी विचार करा। चहा प्रसादा वीन न होय गर्दी, भजन करायची शालीतून म्हणतात याला,
ते भजन विगणे ते तुम्हासी कैसे कळे त्यासी पाहिजे गुरुदेव हस्त कमळे डोक्यावरे काही खंजरी साठे रागी भरिती काही स्पर्धेने पुढे येती खरे तळमळीन भजन करणारे मागे येणारच समाजात नाही ना टीव्हीवर आहेत ना युट्यूबवर आहेत ना चॅनलवर आहेत ना व्यासपीठावर आहेत कुठेच नाही ते एकांतात आहे ते मुक्त आहे काहींना स्पर्धेने पुढे आणलं परी समाधान नाही चित्ती तिळ भरी कोणाची आता मला जो मुद्दा मांडायचा होता तो इथे आहे काही म्हणती दुसऱ्या संतांचे भजन नका बोलू मंडपी आमुचे दुसऱ्या संतांचे भजन अभंग आमच्या मंडपात चालणार नाही आमुचे भजन संप्रदायाचे आमुच्याच साठी राष्ट्र संतांची तळमळ आहे महाराज शेवटी म्हणतात राष्ट्र संत मित्र हो करणे थांबवा रे बाबा हे असं करू नका हे खरं भजन नाहीये सोडून द्यावे जीवे प्राणी जीवा प्राणापासून हे असं सगळं करणं सोडून द्या कोणत्याही संतांची सदवचने कोणत्याही संतांची सदवचने म्हणावी प्रेम धरूनी कोणत्याही संतांची असो प्रेम धरून ती भजने म्हणावी आणि पुढे सांगितलं या देशामध्ये संतांची कमी नाही विदर्भामध्ये तर आमचे गुरुदेव विनोदाने म्हणतात विदर्भामध्ये आपल्याला पायाला ठेच लागली आणि समजा त्या दगडाला तो दगड उमळला वर निघाला त्या दगडाच्या खाली संत निघतील म्हणे इतके अवलिया झालेले विदर्भामध्ये इतके कथाकार इतके संत आणि एवढंही असून ऐसे अनेक मार्गी झाले परी ते आज अपुरेच पडले ते अपुरे कसे काय पडले देशापुरतेही नाही व्यापले समाजा सुमार्गी लावावया काय कमी पडलं आणि त्यावेळी म्हणतात एकच कमी पडलं ऐकाय लक्ष देऊन संतांची कमी नाही ग्रंथांची कमी नाही पांडुरंगासारखं दैवत आहे विश्वमाऊली ज्ञानराजांसारखे संत आहे सदैव वैकुंठाला जाणारे तुकोबाराय एवढ्या तळमळीने सांगणारे राष्ट्र संत आहेत एवढं सगळं असून सुद्धा आमचं रडणं का थांबत नाही काय झालं असं एकच झालंय महाराज हे सर्व आहे पण याची किंमत समजली नाही याचं मोल समजलं नाही आणि मोल समजण्यासाठी काय करावं लागतं भगवंताची कृपा व्हावी लागते संतांची किंमत समजण्यासाठी संतांचं महत्व समजण्यासाठी भगवंताची कृपा व्हावी लागते आणि भगवंत काय आहे हे कळण्यासाठी संतांची कृपा व्हावी लागते यासाठी त्या सर्व संतांना विनंती करून प्रार्थना करून आपण आज या सुंदर पवित्र ग्रंथामध्ये प्रवेश करूया वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती
मला विचारायचंय आपल्याला
तुम्ही कधी पाहिलं असेल, मला एक सांगा, माकड हे मूळचं चंचल आहे, बरोबर? त्या माकडाला सेकंदभर सुद्धा एका जागेवर बसत नाही. तुम्ही ऋषिकेशला या, ऋषिकेश आहे योग नगरी. योग नगरी म्हणजे तिथे सगळे योगाचे क्लासेस चालतात, योग शिकवला जातो, योगामधूनच बीए एमए पीएचडी सगळं काही योगामधून केलं जातं. आपल्यामध्ये जे काही आहे तिने योगामधून मास्टर केलेलं आहे. माझं योगामधून ग्रॅज्युएशन सुरू. ऋषिकेश मध्ये तुम्ही माकडाला जरी पाहिलं तर ते माकड तुम्हाला असं सरळ चालताना दिसणारच नाही, खाली डोकं वर पाय करूनच चालेल. योग नगरी आहे ना. जर तुम्ही वृंदावनला जाल, वृंदावनच्या माकडांचा आणि आपल्या टोपीचा चष्म्याचा 36 आकडा आहे. त्यांना चालतच नाही तुमच्या डोक्यावर टोपी, चष्मा, डोळ्याला चष्मा नाही चालत, ते घेऊनच जाते. त्या त्या स्थानाचा महिमा आहे. मला सांगायचं, एक सेकंदही शांत न बसणारा तो प्राणी. एकतर जन्मजात चंचल आणि तेवढ्यात जर त्याला विंचू चावला आणि त्याला म्हणायचं अयोध्या मईची कथा चालू आहे, बस कथे. किती वेळ बसे? तुमच्या गावातलं माकड बसत का? माकड विचारते त्रास करतात काय करत. इथं माकड म्हणजे आपल्या सर्वांचं मन आहे माय बाप. हे व्यक्तीला मी बोलत नाही, आपण सर्व आलो त्यामध्ये. सर्वांचं मन, मन मरकट भया, मन मरकट आहे. देवा, अर्जुनाचा प्रश्न आहे, हा गा पैसे कैसे घडेल, देवा नसं तसं घडेल की मरकट समाधी. माकड माकड समाधी अवस्थेला प्राप्त होईल असं घडेल देवा? की रहा मणितलया राहील महावाद. आपण काय म्हणता त्याला जे चक्रीवादळ निर्माण होत, त्याला वावटळ हा शब्द आहे. वावटळ म्हणतात, पूर्वीच्या काळी ते जास्त व्हायचा प्रकार. अगदी ती माणसाला सुद्धा घेऊन जाते ती वावटळ. त्या अशी एकदम वादळ सुटलेलं आहे, चक्रीवादळ आहे. त्या वादळाला आपण पाहून म्हणावं, शांत राहा, शांत राहा, वादळ शांत होईल. आपल्यासारख्याच्या म्हणण्याने आपली पत्नी ऐकत नाही, मुलं ऐकत नाही. वादळ शांत होईल, मन शांत होईल. मना शांत हो, शांत हो, नाही महाराज. पण त्या मनाची एक कमजोरी आहे. एकदा का त्याला एखादी गोष्ट आवडली ना, मग ते मन त्या गोष्टीला सोडत नाही. एखादा खायचा पदार्थ आवडू द्या, सुटत नाही महाराज. जोपर्यंत त्या पदार्थामध्ये माशी पडलेली दिसत नाही तोपर्यंत, बरोबर आहे ना? एखाद्याला खूप आवडतं, खूप 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 जास्त खीर आवडते. आता आपण मला आवडते म्हणून सांगते. पण एकदा झालं असं की ती माता घेऊन येत होती आणि तेवढ्यात त्याच्यामध्ये माशी पडली. तिला असं वाटलं की माझं लक्ष नाहीये, तिने अलगद बाजूला काढलं, आणून ठेवली समोर. माझ माऊन, मग माझा नियम आहे, जे माझ्यापर्यंत येत देवाला दाखवायचं आणि ज्या व्यक्तीनं आणलेलं आहे त्याला पहिला प्रसाद द्यायचा. खाणार का ताई? खूप आवडते. पण एकदा त्याच्यामध्ये दोष दर्शन झालं की खीर सुटली. आज कोणी माझ्या समोर जरी बनवत असेल ते माशी डोळ्यापुढेच येत, ठीक आहे? अशी एखादी व्यक्ती खूप आवडत असू द्या, पण एकदा त्या व्यक्तीमध्ये दोष दिसला, व्यक्ती सुटते महाराज. त्रास होतो आपल्याला, निश्चित त्रास होतो. अरे मी तर काय समजलं होत, हे काय निघालं. पण हा संसार, भगवंताची ही प्रकृती, ही गुण आणि दोष यांचं मिश्रण आहे. फक्त गुणच गुण कोणामध्येच नाहीये, आणि फक्त दोषच दोष कोणामध्येच नाहीये. मग आता मनाला जर आपल्याला परमार्थामध्ये लावायचं असेल तर मनाच्या काही आवडी निवडी आहेत, त्याला पाहावं लागेल. हे मन आहे. मला सांगा, मनाचा आकार कसा आहे? मन कोणी पाहिलं?
चालवतात तर सर्व तेच बरोबर ना. मी कोणाचं ऐकत नाही, माझ्या मनाचं ऐकतो. बाबा मन नक्की काय आहे, कोणी पाहिलंय त्याला आजपर्यंत? दिसत तर नाही पण काम सगळं करतो. किती मोठा खेळाडू आहे पहा. आपण एखादा माणूस जर जास्त षडयंत्रकारी दिमाखाचा असेल, आता हिंदी मराठी मिक्स होईल सांभाळून घ्या, आपण काय म्हणतो, रंगा हुआ खिलाडी है, उरलेला माणूस हे मन आहे ना. तसं आहे महाराज, शरीर मरत मन मरत नाही. जन्मोजन्मापासून आपण जे जे काही केलंय त्याला सगळं माहित आहे. आपण थोडा परमार्थ करायला लागलो की ते मन नवीन एखादा रूप धारण करून आपल्या समोर येतं आणि परमार्थातून आपल्याला बाजूला करतो. यासाठी संतांनी युक्ती केली, ठीक आहे बाबा ज्ञानेश्वरी अवघड जाते, भगवद्गीता अवघड जात होती मग ज्ञानेश्वरीची रचना केली, ज्ञानेश्वरी ही अवघड चालली मग गाथाची रचना केली, गाथा ही अवघड चालला मग नाथ बाबा म्हणतात मी भारुडांची रचना करतो. भारुड पण झाली तरीही लोकांना येऊ वाटे ना इकडे. मग राष्ट्रसंत म्हणतात मी आणखी सोपं करतो, मला नाही वाटत की राष्ट्रसंतांच्या साहित्या इतकं सोपं साहित्य कोणाचं असेल. रचना सोप्या आहेत, अर्थ गंभीर आहे, अर्थ कठीण आहे, अर्थाला सोपं समजायचं नाही. एवढं हे सगळं करून मन इकडे लागत नाही. मग युक्ती अशी केली की त्यांच्या अभंगांना चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर म्हणायला सुरुवात केली. मी त्यांना तसं म्हटल्यावर तरी म्हणतील बरोबर आहे. एवढं हे सगळं करून मन इकडं लागतच नाही. त्यावेळी भगवंताला प्रार्थना करावी, देवा मन हा मोग हे मन कानांना सांगतं तुम्ही हे ऐका.
तस ही सगळी दिसणारी इंद्रिय आहेत, खर तर ही काहीच करत नाहीत महाराज, याला सगळं करायला लावतं ते मन आहे। आज गीता जयंती आहे ना, या शरीर रूपी रथाला 10 घोडे आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत। थोडं लक्षपूर्वक श्रवण करा, पहिला दिवस म्हणजे कथेचा पाया असतो। थोडं हे लक्षात आलं की पुढची कथा सोपी जाते। कथा तुम्हाला पाठ आहे, माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे पहिल्या दिवशी कोणती झाकी येणार आहे, पहिल्या दिवशी कोणत्या कथा येणार आहे। कथा पाठ झाल्यात कदाचित तुम्हाला कोणाला जर मी म्हटलं मला अमुक कथा आठवत नाही, तुम्ही येऊन सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा सुंदर पद्धतीने सांगू शकाल। पण फक्त गोष्टी ऐकण्यासाठी सांगण्यासाठी आपण इथे नाही आहोत ना। प्रश्न विचारावा स्वतःला, 10 वर्षापासून मी कथा ऐकली, एवढ्या वर्षापासून आम्ही कथा केली, एवढ्या वर्षापासून आम्ही कथा वाजवली, आपण कथेला साथ दिली, माझे डोळे भगवंताला सोडून दुसरीकडे जातात का? जर जात असतील तर मी कथा सांगितलीच नाही, मी कथा ऐकलीच नाही। जर एवढ्या वर्ष कथा ऐकून सुद्धा कथेमध्ये बसल्यानंतर माझं मन मोबाईल चाळत असेल, मी कथा ऐकलीच नाही, सांगितलीच नाही। चला ही कृपा करून करू नका मायबाप, कारण काळ आहे ना, कथेतला समय, कथेतला वेळ इतका अनमोल आहे, इतका अनमोल आहे। मी शक्यतो अहंकार नाही, तळमळ व्यक्त करते मायबाप, कारण मला वर्षातून एकदा सेवा करायची असते। मला शक्यतो कथेला लेट होऊ देऊ वाटत नाही। मला असं वाटत असतं की कदाचित आता जर 8 कथा आरंभ आहे आणि माझा मृत्यू 8:15 वाजता होणार असेल, व्यासपीठावर होणार असेल, आणि मी जर तिथे तुमच्यासोबत गप्पा मारत बसलेली असेल, तर माझी ही संधी मी गमावली। कारण क्षणभंगुर नाही भरवसा, मग आपण कशाचा भरोसा घेऊन आपल्या परमार्थाला उद्यावर टाळतो, थोड्या वेळावर टाळतो। ज्या वेळी कथेसाठी एवढी तळमळ निर्माण होईल की परीक्षित अरे 7 दिवसात याचा उद्धार झाला, त्याचा उद्धार झाला, सांगितलं ऐकलं किती वर्ष, मला स्वतःला काय अनुभूती आली? माझं मन तर चंचल ते चंचलच आहे। माझ्याकडून एक दिवसाचा एकादशीचा उपवास जर होत नसेल, मी काय कथा ऐकली? आपण स्वतःला विचारावं, कथाकाराने स्वतःला विचारावं, श्रोत्यांनी स्वतःला विचारावं, कलाकाराने स्वतःला विचारावं। मायबाप, कथा ही परिवर्तनासाठी आहे, कथा ही परीक्षेसाठी नाही। हा एक 7 दिवसाचा आपला संकल्प असणार आहे, 7 दिवशी आपण आपणच स्वतः परीक्षण करू आपल्यामध्ये काय परिवर्तन झालं। माझे इंद्रिय रूपी घोडे बाहेर कुठे कुठे पळतायत? हे छोटासा रथ, त्याला लावलेले 10 घोडे आणि हे 10 घोडे दाही दिशेला जर पळत असतील तर तुम्ही कुठे पोहोचणार? आपण कुठे पोहोचणार? बरोबर आहे ना, आपण सगळे शेतकरी आहोत। आपल्या आपण पाहिलंय, आपल्याकडे बैलगाडी असते, बैलाला 2 जोडी लावलेली असते, बरोबर, गाडीला जोडी असते, तो बैल दोन्ही दिशेला जर पळत असतील तर आपलं काम होईल का? डोळे म्हणतात हे बघायचंय, कान म्हणतात हे ऐकायचंय, जीभ म्हणते हा रस पाहिजे, हात म्हणतात वेगळंच काही पाहिजे, पाय म्हणतात आम्हाला वेगळीकडेच जायचंय, त्वचा म्हणते मला स्पर्श पाहिजे। या सगळ्या इंद्रियांचे विषय वेगवेगळे आणि या सगळ्यांना एकत्र केल्याशिवाय परमार्थ होत नाही, परमार्थ सोपा नाही। सांगता येणं सोपंय, ऐकणं पण सोपंय महाराज, पण आचरण आणि भागवत कथा हा आचरणाचा विषय। एकच वाक्य सहज सोप संतांनी सांगितलेलं, जर आपल्याला वाटत असेल माझा शेवट गोड व्हावा, जर आपल्याला वाटत असेल शेवटी मला वेदना होऊ नयेत, मला बिछाण्यावर मरायचं नाही माई अशी जर तळमळ असेल,
सुंदर मरस हे सात दिवस भगवंताला देऊन टाक. शेवट जर गोड करायचा असेल तर जरी करणे असेल गोड शेवट गा, आणि शेवट त्यांचाच गोड होतो ज्यांचं जीवन सुंदर असत. यजसाठी केला होता अट्टहास, यजसाठी केला होता अट्टहास, यजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस जेवढा अट्टहास करायचंय, जी कथा ऐकायची आहे, सांगायची आहे, ती फक्त एका गोष्टीसाठी महाराज, शेवट गोड व्हावा, शेवट गोड व्हा. आणि शेवट गोड होण्यासाठी जीवन सुंदर जगावं लागतं. जीवनभर आपण काय काय केलं याची पोच पावती म्हणतात ना ती शेवटी असते. बर मला सांगा, आता कोणाकोणाला असं वाटत मला शेवटी भगवंताचं दर्शन व्हावं? आमच्या गावात नाही कोणाला वाटत, तुम्हाला वाटत?
असं आहे का? आपली अडचण ही आहे, आपल्याला देवाचा अभाव जाणवतच नाही. आपली स्थिती अशी आहे, चांगलंय आमचा संसार आहे, आम्हाला तीन टाइम चांगलं खायला मिळतं, अंगावर नेसायला कपडे आहेत, अन्न वस्त्र निवारा, आमच्या मूलभूत गरजा आमच्या व्यवस्थित भागतात. देवाची काय गरज आहे आपल्याला? माणसाच्या मनाची अशी तयारी होऊन जाते. भागवत ऐकायचेच यासाठी, देवाच्या उपकारांचं स्मरण होण्यासाठी. कथा कशासाठी ऐकावी असं जर कोणी विचारलं, पुण्य प्राप्त व्हावं, विमान न्यायला यावं, एवढा अट्टहास नाही करायचं. विमानातच बसण्याची इच्छा थोडं जास्त कमवावं, नागपूर मुंबई यात्रा करून यावी, 7-8 हजारात यात्रा होऊन जाते, त्यासाठी भागवत कशाला खर्च करायचं? 3 लाख खर्च करायची काय गरज? विमानासाठी नाही, मान आणि अपमान या दोन गोष्टी नष्ट होण्यासाठी करू शकतो. कोणी अपमान केला तरी दुःख व्हायला नको, कोणी खूप सन्मान दिला तरी फुगून जायला नको. खूप कठीण गोष्ट आहे महाराज, माणूस अपमान पचवू शकतो, मान पचवू शकत नाही. ज्या व्यक्तीला सतत सन्मानाची भूक असते, ज्या व्यक्तीला सतत सन्मान मिळालेला असतो, त्या व्यक्तीला एकदा जर सन्मान नाही मिळाला, त्याला वेगळा अपमान करावा लागत नाही. तुम्ही पहा, त्याचा अपमान वेगळा करावाच लागत नाही, फक्त त्याला सन्मान नाही मिळाला की त्याला वाटत की माझा अपमान झाला. विमान येणं म्हणजे काय असतं? कथा ऐकून ऐकून, कथा सांगून एक अशी स्थिती तयार होणं की कोणी सन्मान दिला तरी आतमध्ये शांत, आणि कोणी अपमान केला तरी आतमध्ये शांत, त्रास होऊ नये त्याचा. माय बाप याला म्हणतात भागवताचं खरं श्रवण. आणि ही 10 इंद्रिय आपल्याला ते श्रवण करू देत नाही, मग एक करावं लागतं अर्जुनासारखं. देवा देवा साथ द्याव. अर्जुनासारखं एकच करावं, हा माझा रथ, या रथाचा हा लगाम देवा तुझ्या हातामध्ये, तू माझा सारथी बन प्रभू, त्यालाच सारथी बनवावं. मग आता कुठून येणार भगवान श्रीकृष्ण? आता कुठल्या देवाला हाक मारायची? आपले सद्गुरु हेच आपले सारथी आहेत. आपण अर्जुन आहोत, आपण प्रत्येक जण. अर्जुन म्हणजे केवळ पुरुष नाही, एक 5 पांडवांपैकी एक पांडव म्हणजे अर्जुन नाही, अर्जुन आपण सर्वजण आहोत, बसलेले आहोत रथामध्ये. आणि आपण धनुष्य टाकून दिलंय, देवा माझ्याकडून काही होत नाही, तुम्हाला काय वाटत? आपण ठरवल्यानं सत्कार होतो? तुम्ही ठरवल्यानं तुम्ही कथेच्या मंडपात आलात? मी ठरवल्यानं मी इथेपर्यंत आले? नाही, त्याने ठरवावं लागतं. तो खेचून घेतो. महाराज भगवंत बासरी सर्वांसाठीच वाजवत होते, ऐकू प्रत्येकाला गेले नाही. हजारो बुलाए जाते है, पहुंचता कोई एक है. आमंत्रण सर्वांना दिलं जातं, बोलावलं सर्वांना जातं, पण इथपर्यंत सर्वजण पोहोचू शकत नाही. आणि आज आपण सर्वजण पोहोचलो. तो भगवंत ज्या वेळी आपण त्याच्यावरती जबाबदारी सोपवतो ना, मग काय होतं पहा. खूप गोड उभ्या आहेत माऊलींच्या, माऊली वर्णन करतात. आपल्या
पतीला संसारामध्ये आपल्याकडून त्यांच्या कपड्यावर डाग पडला तर चालत नाही, बरोबर आहे ना? त्यांनी एखादा बाहेर कुठेतरी बसले असतील, पानाचा तंबाखूचा कुठला विशेष डाग असतो तो निघतच नाही, असा कुठला तरी डाग त्यांच्या पांढऱ्या कपड्याला लागावा. आणि त्यांनी मी पाहिलंय असं अगदी असं गुंडाळा करून फेकून देतात, स्वच्छ काढायचं, पांढरा निघाला पाहिजे, एकदम पांढरा शुभ्र. आपल्याकडून पडलेला नाहीये डाग, दुसरीकडून कुठेतरी पडलेला आहे आणि आपल्याला धुवायला दिलाय, आपल्याकडून स्वच्छ निघला नाही. शिव्या बसतात ना, हो म्हणा, स्वीकार करा, शिव्या देतात ना, हो म्हणा. महाराज ती विचारी प्रयत्न करतेच करते पण डाग निघत नाही, शिव्या बसतात आणि माझा हा भगवंत. गोपिका म्हणतात कान्हा माझ्या शेणाची टोपली मला इथे उचलू लाग, मी खूप काही कचरा गोळा करतात गोपिका, उकिरड्यावर घेऊन जातात, कधी कधी ते शेण टोपलीमध्ये भरतात, कन्हैयाला हाक मारतात, कान्हा ये रे बाबा मदत करण्यासाठी ये. मग कन्हैया म्हणतो मी तुला मदत करेन पण मला त्याच्या बदल्यात लोण्याचा गोळा पाहिजे. लोणाच्या गोळ्यासाठी कन्हैयाने शेणाची टोपली उचलावं, ठीक आहे मी टोपली उचलतो पण मी लहान आहे मला मोजता येत नाही, तू अडाणी आहे तुला मोजता येत नाही, आता मोजायचं कसं. त्यावेळी ती गौरण म्हणते कन्हैया तूच काहीतरी आयडिया सुचव. आणि त्यावेळी माझा भगवंत सुचवतो मी एक टोपली उचलली ना, एक टोपलं मी उचललं की तू काय करायचा त्या शेणाचा एक ठिपका घ्यायचा आणि माझ्या गालावर लावायचा. कोण बोलतंय हे? भगवान श्री कृष्ण परमात्मा. त्याच्या एवढं प्रेम नवरा करेल, त्याच्या एवढं प्रेम मुलं करतील, याचा अर्थ सगळं सोडून तुम्ही आता शेवटच्या दिवशी संन्यास घेऊन माझ्या सोबत येणार ना, हो म्हणतात पौष. गिरीधरी दादा मगापासून म्हणत होते मी भगवा कपडा आणतो इथे, भगवा टाकतो, भगवा कपडा माझ्याकडे तयार आहे. कोण कोण तयार आहे सांग. हिंगणघाटच्या रेल्वे स्टेशन पर्यंत आलात तरी भरपूर आहे, ऋषिकेशला येण्याची गरज नाही. त्याच्या एवढं प्रेम कोणीच करत नाही, फक्त त्याच्या प्रेमाची जाणीव नाही महाराज आपल्याला. आणि ज्या दिवशी जाणीव होईल, मला भगवद्गीता जयंती आहे म्हणून सांगायचंय, ही गीता अशीच निर्माण नाही झाली. माझा भगवंत त्या अर्जुनावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो, भगवंत सारथी बनलेले आहेत. आताच्या भाषेत सांगायचं असेल तर ड्रायव्हर, ठीक आहे, त्या ड्रायव्हरला गाडीची सगळी देखभाल करावी लागते, गाडी धुवावी लागते, गाडीमध्ये इंजिन कसं आहे बघावं लागतं, ऑइल बघावं लागतं, पाणी ठीक बघावं लागतं, व्यवस्थित चालवावी लागते. शेजारी बसलेल्या व्यक्तीला फक्त झोपायचं असतं, जे मी करते, ठीक आहे, आपल्याला फक्त झोपायचं, जबाबदारी सगळी ड्रायव्हरवर आहे. भगवान सांगतात प्रेमळाची शेष खाता मज लाज नाही घोडी धुता. अर्जुनाने फक्त रथातून खाली उतरायचं आणि जाऊन आराम करायचा, माझ्या भगवंतांनी अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना धुवायचं. त्या घोड्यांना कुठे जखमा झाल्या असतील तर त्याला मलमपट्टी करायची. रात्री अर्जुन झोपल्यानंतर अर्जुनाच्या जवळ जायचं आणि अर्जुनाचे पाय लावायचे. कधी दाबले पाय आपल्या कृष्णदेवाने आपले? नाही महाराज, मी तुझा पती आहे, मी तुझा स्वामी आहे, तू माझी पत्नी आहे, सेवा तू केली पाहिजे. कलियुगात थोडं उलट होत आहे पण ग्रामीण मध्ये होत नाही. मायबाप ज्यावेळी भगवंत एखाद्यावर प्रेम करतो त्यावेळी एवढं प्रेम करतो, सांगायचं एवढंच आहे की अशी ती गीता आजच्या दिवशी प्रकट झालेली आहे, त्या गीता मातेची आज जयंती आहे. भगवंताने या पद्धतीने
सेवा सर्व केली आणि गीता उपदेशली आणि ज्याने गीता उपदेशली तोच भगवंत पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये आहे. त्याच भगवंताने राष्ट्रसंतांना ग्रामगीतेची प्रेरणा दिलेली. त्याच भगवंताची कथा आपण या ठिकाणी 7 दिवस श्रवण करणार आहोत. ही कथा कशी निर्माण झाली, या ग्रंथाची रचना कशी झाली हे आपल्याला चिंतन श्रवण करायचं. 1-2 मिनिट सर्वजण प्रेमाने संकीर्तन करूया, त्यानंतर थोडे पाय मोकळे करा. पहिल्याच दिवशी उठून उभे राहा, फक्त उठून उभे राहा, नाचायचं नाहीये, नृत्य नाही करायचं, फक्त उठून उभे राहा. नाचलात तर खबर होता असंच उभं राहायचं एकदम टाईट. आता अशी घडी नाकात बोल बरोबर असंच उभं राहायचं. सव्वीस डिग्री तापमानामध्ये शॉल घेऊन स्वेटर घालून जॉकेट घालून आहे ऋषिकेशला कसे येणार तुम्ही? मी तर विचार करत होते गाव लहानसच आहे, जास्त घर नाही आहेत, त्यांना सगळ्यांना गाडी करावी घेऊन जावं ऋषिकेशला, तिकडे तर बर्फ पडते. बर्फ नाही पडत पण बर्फाचं पाणी आहे सध्या गंगा मैयाचं. सध्या गोटे स्नान पण नाही, फक्त उंगली स्नान करतात माणसं, करणारे दुपारी करतात व्यवस्थित, पण जे पाहते जातात ते फक्त गोविंद राधारमण गोविंद लागू न उभा दिसे. ज्यावेळी कथा सुरू असते त्यावेळी
Come on.
काढा घ्यायचा असेल तर पथ्य जास्त पालन करावं लागतं आणि याला एकच पथ्य आहे, पथ्य नाम विठोबाचे, भगवंताचं खूप नाम घ्या. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी कथाकार उपवास करतात 7 दिवस, मी करत नाही. इमानदारीने सांगू कशाला खोटं बोलायचं. आज महाराजांच्या साहित्यामध्ये वाचलं, उपवास शरीराला आपल्या हळूहळू हळू घडवावं लागतं. अमुक कथाकार उपवास करतात म्हणून तुम्ही ही करत असाल, पित्त वाढेल, आजारी पडाल, परत गोळ्या औषधावर राहावं लागेल, त्यापेक्षा हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू चाललं. माय बाप, उपवासाची गरज नाहीये. उपवास करायचा तो फक्त अन्नाचा नाही, या 7 दिवसामध्ये निदान महिलांचा तरी टीव्ही पुढे बसणं बंद असा प्रयत्न करा. असं काही तुम्ही पाहायला नको, ऐकायला नको, माई खूपच काय काय सांगू राहिले तुम्ही, काही आमचं खरं नाही आता. नाही, हे यासाठी सांगते, एवढे वर्ष कथा ऐकून का परिवर्तन होत नाही याच कारण मी स्वतः शोधलं. कथा आम्ही करतो, जगाला तर आपण खूप सांगू शकतो ना, ज्याला त्याला आपली वास्तविक स्थिती माहिती असते. का आपल्यामध्ये परिवर्तन नाही, का आपलं मन उद्विग्न आहे, त्याची कारण हीच आहेत महाराज. आपली कथा चालते 3 तास, इतर वेळेत आपण काय करतो, समाजामध्ये आपण काय आहोत ही गोष्ट वेगळी, आपल्या एकांतात आपण काय करतो, आपला एकांत कसा. भागवताची रचना त्या विषयापासून झालेली आहे, व्यासांनी पुराण लिहिली, सर्व पुराणांची रचना झाली आणि एकांतात बसले होते, विचार करतात माझं मन आणखी हे अशांत. जो माणूस खरा परमार्थिक आहे महाराज, तो दुसऱ्यांना दोष देत नाही, यांच्यामुळे मला दुःख झालं, त्यांच्यामुळे मला दुःख झालं नाही. परमार्थिक व्यक्ती खरी ती असते, खरा साधक तो असतो जो एकांतात बसतो, एकटा बसून शोधतो माझ्याकडून काय चुकलं, मी कुठं कमी पडलो, मी कुठं कमी पडले. व्यास शोधतात आणि त्यावेळी हा विषय उद्या आपण विस्तारपूर्वक घेणार आहे, आज मला फक्त एक संकेत द्यायचा आहे आपल्याला. त्यावेळी व्यासांच्या समोर नारद मुनी प्रकट होतात आणि ते सांगतात कि तुम्ही आता श्रीमद भागवत ग्रंथाची रचना करा. कशी कशी रचना करा काय ते सगळं उद्याच्या कथेमध्ये आपण श्रवण करणार आहोत. आणि ज्यावेळी व्यासजी रचना करायला बसले त्यावेळी ते विचार करतात, आता मी सांगणार आहे, लिहिणारा कोण आहे. आणि त्यावेळी भगवान गणेश त्या ठिकाणी प्रकट होतात. ही कथा या ग्रंथाची मूळ कथा म्हणून सांगितली जाते. 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंध आहेत. माय बाप, ग्रंथ या ग्रंथाचा मूळ पाया भागवत, यातला भा शब्द जर काढून टाकला तर खाली काय होत, भागवत या शब्दामधला भा शब्द जर काढून टाकला तर खाली काय उरत, कोणती अक्षर उरतात, गवत ना. बोलायला काय घाबरायचं, गवत उरत ना. भा माने भक्ती. जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर जीवन गवतासारखंच आहे. ठीक आहे, येतात गाय, येते खाऊन जाते, बकरी येते खाऊन जाते, बस शेळ्यांनी यावं आणि चरून जावं, इंद्रियांनी जावं चरून जावं. जीवनात भक्ती नसेल तर आपली ही दशा होते आणि ती भक्ती आणण्यासाठी काय काय करावं लागतं, भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. भक्ती माता ज्ञान वैराग्यतेचे पुत्र, त्यांना कशी कशी नारदांनी जागृती दिली त्याची कथा आलेली आहे. हा सर्व विस्तार आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. मला फक्त तुम्हाला संकेत रूपामध्ये हे सर्व सांगायचं होतं. उद्यापासून कथेचा विस्तार होईल, कथा वेळेवर आरंभ होईल. हे कोणी आले नाही आले, तुम्ही कोणी आले नाही आले, साऊंडवाले दादा सुद्धा आले नाही आले, मी वेळेवर या ठिकाणी उपस्थित असेल, कथा आरंभ करेल.
यासाठी की वेळ कमी आहे, तुम्हाला दिवसभर शेतात काम असतात, आराम करायचा असतो, रात्रीचं जागरण पूर्ण दिवसावरती प्रभाव टाकतं, यासाठी कथा वेळेत सुरू होईल. आज पहिला दिवस आहे त्यामुळं हे सगळं चालतं, प्रत्येक ठिकाणी होतं, मी नाराज बिलकुल नाहीये. फक्त माझी तळमळ एवढीच आहे, मला गर्दी नसली चालेल शेवटच्या दिवसापर्यंत, पण जेवढे आहेत त्यांनी वेळेवर यावं, तळमळीने ऐकावं, अधून मधून असं केलं तरी हरकत नाही, पण माझ्या समोर बसावं, चार इथं चार तिथं अशा पद्धतीने नको. मी आपल्याला जवळ आणण्याचा प्रयत्न करते, आपल्याला सगळ्या प्रकारचे भेद सोडून आनंदाने कथा ऐकायची आहे, जवळ यायचंय, एकमेकांच्या जवळ यायचंय. असं नाही की मौन आहे म्हणून तुम्ही पण माझ्या बरोबर फोनवून बोलावं असं काही नाहीये. मौन माझं असेल, तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. दुसरी महत्वाची सूचना, कोणीही कृपा करून भेटायला येऊ नका, मी फक्त व्यासपीठावरच आपल्याला भेटेन. कोणी घराकडे आमंत्रण देऊ नका, मी कोणाच्याही घरी येऊ शकत नाही. शेवटच्या दिवशी तुम्हाला सर्वांना इथून प्रणाम करेन. आणि आयोजकांपैकीही कोणी हट्ट करू नका की आमच्याकडे आलं पाहिजे असं, काही गुरुदेवांची आज्ञा आहे त्यामुळे कुठे येऊ शकत नाही. त्यानंतर कोणी साड्या वगैरे कसलं काही गिफ्ट आणण्याचा प्रयत्न करू नका, मी संन्यासी आहे, मी काही घेऊ शकत नाही. तुम्हाला जर कोणाला काही द्यायचंच असेल, कोरडा शिधा रूपामध्ये तुम्ही गिरीधर दादांच्या घरामध्ये पोहोचू शकता. बाकी तुम्ही कथा तळमळीने ऐकणं हेच तुम्ही माझ्यासाठी दिलेलं सगळ्यात मोठं दान असेल, तुमच्या वेळेचं दान हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. एवढंच बोलते आणि या सिद्धि सदर गज भगन विनायक सिद्धि सदर सिद्धि सदर मोरे मानस मोरे गाई
जगवंदन गाइए गणपति जगवंदन शंकर सुवाना के नंदन गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति जगवंदन गाइए करता तू करता तू करता पानी करविता तू करता पानी करविता मोरिया मोरिया पंचल मूर्ति मोरिया मोरिया भगवान वेद व्यासांनी जेवढ्याही ग्रंथांची रचना केलेली
त्यांनी फक्त सांगितलेले आहेत, लिहायला भगवान गणेश होते. कारण वेदव्यासांची जी समाधी भाषा होती ती फक्त यांना समजते अशी अट होती म्हणे की वेदव्यासांनी जोही श्लोक सांगावा त्याचा अर्थ समजल्याशिवाय त्यांनी लिहायचं नाही. आणि हे तर बुद्धीचे देव आहे, त्यांना लगेच समजायचं. यांनी सांगायचं, त्यांनी पटकन लिहायचं. मग आता एवढे श्लोक लिहायचे आहेत, मध्ये वेदव्यासांना विश्रांती हवी की नको? तुम्ही अधून मधून जाऊन येतात, काही जण खाऊन येतात, एक जंत्र घेऊन येत होते एका ठिकाणी, सगळं चालत. मग वेदव्यासांनी काय करावं? त्यांनी एक करायचं, काही श्लोक सांगायचे गुरुमुखातून जे चिंतन ऐकलं, काही श्लोक त्यांनी सांगायचे भगवंतांनी लिहायचे. मग एखादा श्लोक असा अवघड सांगायचा की भगवान गणेश सुद्धा विचार करायचे त्यावेळी की आता याचा अर्थ आपल्याला आणखी लागत नाहीये, लिहायचा कसा, ते विचार करायचे. आणि मग त्यांनी जोपर्यंत त्याचा अर्थ समजून ते घेतात मग त्यांनी त्याची रचना करायची. मग वेदव्यास तोपर्यंत त्यांची दिनचर्या जे काही काम आटोपायचं ते, असं मी विनोदाचं चिंतन आमच्या गुरुदेवांच्या मुखातून ऐकलं होतं, ज्यांनी भागवताचं मार्गदर्शन केलं त्या महापुरुषांच्या मुखामधून. महाराज हा ग्रंथ लिहून तयार झाला, मग आता हा द्यायचा कोणाला? या ग्रंथाची रचना तर झाली पण हा कोणाच्याही हातात देऊन चालणार नाही. रचयिता अधिकारी आहेत, ग्रंथ लेखन करणारे अधिकारी आहेत. अधिकारी म्हणजे उच्च अवस्थेचे महापुरुष आहेत, साक्षात परमात्मा आहे. देवा तूची गणेश सकलार्थ मती प्रकाश, सगळ्यांना मती प्रदान करणारे. पण आता या ग्रंथाचा प्रचार करणारा वक्ता कोणीतरी हवा ना, प्रचारक हवा. आणि आता ते प्रचारक कोण असतील? ते प्रचारक मग भगवान, पहा आता भगवान गणेशांचे पिताश्री भगवान शिव, भगवान शंकर. या ठिकाणी कथा वेगळ्या वळणावर जाते. रचयिता अधिकारी सत्पुरुष, लेखन करणारे भगवान गणेश, आणि प्रचार करणारे आता वैराग्य शिरोमणी भगवान शंकर यांना आमंत्रित केलं जात आहे. त्याला कसं आमंत्रित केलं जाणार आहे? भगवान वेदव्यास आमंत्रित करतात, शिव उपासना करतात. हेही चिंतन भागवतात लिहिलेलं नाहीये, पण सद्गुरु डोंगरे महाराज सांगायचे शुकाचार्य हे साक्षात भगवान शंकरांचा अवतार आहेत. शुकाचार्य आणि शुकाचार्यांना त्यांचं प्राकट्य कसं कसं झालं, शुकाचार्यांनी परीक्षितींना कथा कशी सांगितली, परीक्षितींना शाप कसा मिळाला, नारदजी आणि वेदव्यास यांचा संवाद कसा झाला, त्याची पूर्ण कथा आपण उद्या श्रवण करणार आहोत. आज सुंदर योग, पहा आज शनिवार आहे बरोबर, एकादशी आहे. जवळजवळ आजपर्यंत जेवढ्या कथा झाल्या शक्यतो हनुमान मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या प्रांगणामध्ये झाल्या. इथं पण हनुमान मंदिर आहे का आसपास कुठे? ठीक आहे, कोण म्हणतं हनुमानजींना महिला चालत नाही? आतापर्यंत जेवढ्या कथा झाल्या त्यांच्याच मंडपामध्ये होतात. काही गावाच्या हड्डी असतील तर ठीक आहे, पण जर आजच्या दिवशी आपण काही, मी तर काही ठरवून पाहिलं नव्हतं कधी काय आहे, फक्त तारीख त्यांनी विचारली होकार दिला एवढंच झालं. पण मोक्षदा एकादशी हनुमंतरायांच्या सानिध्यामध्ये आणि मध्येच दत्त जयंती येते, आणखी काय हवं? त्यामुळे ही कथा सातही दिवस या कथेमध्ये जास्तीत जास्त संत महिमा गुरु महिमा आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. भगवंताच्या लीला असतील पण त्या अगदी संक्षेप रूपामध्ये जास्तीत जास्त संत महिमा. कारण कुठल्या देवाचे फोटो नाही आहेत, संतांचे फोटो आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी या मंडळींसाठी टाळ्या वाजवा. आपण देवाला पाहिलं नाही बरंच,
आज विदर्भ वाचला तो फक्त राष्ट्रसंतांमुळे आणि गाडगे बाबांमुळे, नाहीतर विदर्भ नाही, कल्पना करवत नाही. जर एवढे मोठे संत असून सुद्धा जर आपली समाजाची ही दुर्दशा असेल, आपण व्यसनीय असू, आपण विषयी असू, तर हे दोन महापुरुष जर विदर्भामध्ये नसते तर काय झालं असतं कल्पना सुद्धा करवत नाही. त्यामुळे ही कथा 7 दिवस सद्गुरूंना समर्पित असणार आहे. गुरु महिमा साधू महिमा या कथेमध्ये जास्त असणार आहे. माई बाप, कोणाला असं नको वाटायला की भागवत सांगितलंच नाही. भागवतामधला जो पहिला भा शब्द आहे त्या भा शब्दाचा अर्थच होतो भक्त. भागवत ग्रंथामधले भक्तांचं चरित्र जर काढून टाकलं तर खाली उरत काय? गवत. ग्रंथच उरत नाही, ग्रंथच उरत नाही. भागवतामध्ये भक्तांच्या कथा आहेत. प्रल्हादजी कोण आहे? ध्रुव कोण आहे? सती माता कोण आहे? गोकर्ण कोण आहे? भागवताच्या एका अध्यायामध्ये 2-2, 3-3 भक्ताच्या कथा आहेत. त्यामुळे आपल्याला संतांचा महिमा ऐकायला मिळणार आहे. तुमच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला नको म्हणून मी हे आधीच सगळं सांगते की बाबा अशा अशा प्रकारे आपली कथा चालणार आहे. त्यानंतर आजपर्यंत तुम्हाला ज्या ज्या झाकी पाहायला मिळाल्या, जे जे झाकी दर्शन झालं, होऊ शकतं की या कथेमध्ये तुम्हाला त्याशिवाय आणखी काही वेगळं मिळेल, त्याची तक्रार माझ्यापर्यंत कृपा करून येऊ देऊ नका की आधीचे कथाकार हे घेत होते, तुम्ही हे नाही घेतलं. नाही, थोडं परिवर्तन करूया ना आपण, बरोबर ना? ग्रामगीता आपल्याला परिवर्तन शिकवते. परमार्थ म्हणजे साठलेलं पाणी नाहीये, प्रवाह. दादा विनंती आहे, आता तरी पहिला अनुभव आहे माझा हा, मला सवय नाही याची. आताच काय एकदा वाजवायचं वाजवून घ्या. मी बोलायला सुरू केल्यानंतर संकेत आणखी उद्या रसभंग होतो. एका वक्त्याला रस निर्मिती करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ते व्यासपीठावर बसल्यावर समजत महाराज. त्यामुळे थोडस हरी
हरे राम
Thank you.